शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आले. मात्र या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे ज्या कार्यालयात राहायचे त्या आनंद आश्रमात जाणं टाळलं. आनंद आश्रमात न जाताच उद्धव ठाकरे मुंबईला परतले. ठाण्यातील टेंबी नाका परिसरात आनंद दिघेंचं आनंद मठ हे निवासस्थान आहे. मात्र सध्या आनंद आश्रम हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं मुख्य कार्यालय आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमाकडे जाण्याचं टाळलं का असा सवाल उपस्थित होतोय. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यामध्ये आले. मात्र यावेळी त्यांनी केवळ आनंद दिघेंच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. मात्र आनंद आश्रमात न जाताच ते मुंबईला परतले. आनंद आश्रम हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं मुख्य कार्यालय आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रमात जाणं टाळलं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ठाण्यात पोहोचत आज उद्धव ठाकरे गटानं जोरदार मेरी माता जी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. शक्ती प्रदर्शन केलं मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमामध्ये जाणं टाळलं. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानिमित्त एकच प्रश्न विचारला जातोय. पुतळ्या आनंद दिघेंच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं मात्र आनंद दिघेंच्या आनंद आश्रममध्ये मात्र उद्धव ठाकरे गेले नाहीत, काय कारणं सांगितली जात आहेत? नक्कीच हा आता चर्चेचा विषय बनत चाललेला आहे का. उद्धव ठाकरे जवळ आले होते, त्यांनी पुतळ्याला हार घातला, परंतु ते आनंद दिघे मठामध्ये आनंद आश्रममध्ये गेले नाहीत. हा एक चर्चेचा विषय बनत चाललेला आहे. एक तर मुख्य कारण आहे का, आश्रमाला बाळासाहेब शिवसेना एकनाथ शिंदे असं नाव दिलेलं आहे, असं त्याचं पोस्टर लावण्यात आलेलं तिथे असे नाव नेमप्लेट लावण्यात आलेले आहे. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे तिथे जाणं टाळलं असेल अशी चर्चा सुरू आहे. किंवा दुसरं एक कारण समोर येते, जर कदाचित आनंद दिघे मठामध्ये गेलो आणि तिथे जर शिंदे गटाचे काही लोक असतील तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता आणि त्या अनुषंगाने मग भयानक परिस्थिती झाली असती. शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले असते, ते टाळण्यासाठी कदाचित उद्धव ठाकरे गेले नसावे अशी दोन महत्वाची कारण समोर येत आहेत. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे